सरकार को सभी के लिए कृषि नीति घोषित करके कृषि अतिक्रमण को नियमों के अनुसार करने का निर्णय लेना चाहिए, अन्यथा 10 सितंबर 2024 को जंतर मंतर मैदान दिल्ली पर गैर सात बारह राज्य स्तरीय किसानों का सत्याग्रह होगा। ऐसी जानकारी जगदीश कुमार इंगले इनके द्वारा दी गई। आज दलित प्रांतीय सामाजिक संगठना तथा गैर सात बारह किसान संगठन की ओर से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को ज्ञापन सौंपा गया, जिसमें कृषि नीति घोषित कर कृषि अतिक्रमण को नियमों के अनुसार करने का निर्णय लेने की मांग की। मांग पूरी न होने पर तीव्र आंदोलन का इशारा दिया है। मैं भाई जगदीश कुमार इंगले, केंद्रीय कार्याध्यक्ष दलित प्रांतर तथा संस्थापक अध्यक्ष बिगर सात बारह शेतकरी संघटना, यापूर्वी 24 तारखेला सन्माननीय मंत्री केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी साहेब हे विदर्भाचे आनबान शान आहेत, विदर्भाच्या जनतेला त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा आम्ही विचारात घेऊन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली होती की सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीची जी अतिक्रमणं आहेत, आमच्या आदिवासी लोकांच्या ताब्यात असलेली जी अतिक्रमणं आहेत ते नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा, असं एक निवेदन आम्ही साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत पाठवलेलं आहे आणि त्या निवेदनाची पाठपुरावा करण्यासाठी आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर सुखदेवराव कंबळे यांच्या नेतृत्वात इथं एक शिष्टमंडळ 5 दिवसाच्या पहिले आलं होतं। इथलच्या कर्मचाऱ्यांना त्यांना एकदम उडवाबुडवीची उत्तर देऊन त्यांना आमच्या निवेदनाची थट्टा उडवलेली आहे। निवेदनाची थट्टा उडवणं म्हणजे लोकशाहीचा लय मोठा अपमान आहे। हे चार कागदाचं जे निवेदन आहे याच्यामध्ये संबंध महाराष्ट्राच्या जनतेचं, आदिवासींचं, ओबीसींचं, भूमिहीन लोकांचं हित आम्ही इथं लिहिलेलं आहे। मग दलितांच्या हिताचं निवेदन असेल, ओबीसींच्या हिताचं निवेदन असेल, तर त्यांनी त्या निवेदनाला केराची टोपली दाखवली असं आमचं स्पष्ट मत आहे। कारण सदर निवेदन हे त्यांनी जर प्रधानमंत्री कार्यालयाकडे पाठवलं असतं किंवा संबंधित विभागाकडे पाठवलं असतं, त्याची प्रत आम्हाला मिळाली असती, तर आम्ही त्याचा फॉलोअप तिथं आमच्या पातळीवरती आम्ही केला असता। परंतु नेहमी नितीन गडकरी साहेब नेहमी आपल्या भाषणात सांगतात की चायपेक्षा कॅटली गरम, त्याच्यामुळे इथलचे जे पी ए लोक आहेत हे लोक सामान्य माणसाला बिलकुल उडवाबुडवीचे उत्तर देऊन त्यांच्याकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करत आहेत। त्याच्यामुळं सन्माननीय नितीन गडकरी साहेबांच्या कार्यालयाच्या समोर आम्ही डफड्याबजाव आंदोलन करून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहटके साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।